नमस्कार, मी रूपाली टेहरे आणि मराठी नाव मध्ये आपले स्वागत. आणि आज एक विशेष दिवस आहे, तो म्हणजे मराठी भाषा दिवस. अक्षरांनी विणले शब्द, शब्दांनी विणली वाक्य, वाक्यांनी उलगडले भंडार साहित्याचे, साहित्य मराठी अमर्याद विचारांचे. मराठी भाषा दिनांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मराठी साहित्यातील दैदिप्यमान रत्न अशी ख्याती असणारे कवी, नाटककार, कथाकार व समीक्षक म्हणजे वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, म्हणजे आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे आणि मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावणारे लेखन त्यांनी केले. त्यांचे साहित्य म्हणजे मराठी वाङ्मयातील उच्च कोटीचे वैभव आहे. मराठी साहित्याला दुसरे ज्ञानपीठ त्यांनी मिळवून दिले. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून 27 फेब्रुवारी त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तर पाहूया यांचीच एक छानशी कविता मराठी भाषेवर लिहिलेली. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी भाषेचा लावा ललाटास टिळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. माझ्या मराठी मातीला, माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही नदीन, स्वर्ग लोकाहून तो थोर मला हिचे अभिमान. रत्नजडीत अभंग ओवी अमृताची सखी, रत्नजडीत अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. रसरंगात भिजली येथे शृंगार स्वराचा स्वर, रसरंगात भिजली येथे शृंगाराचा स्वर, येथे अहंता द्रवली झाले वसुंधरेचे घर. माझ्या मराठी मातीचा नका करू अपमान, माझ्या मराठी भाषेचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. नाही पसरला कर, नाही पसरला कर कधी मागा वयास दान, स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान. तर मंडळी, कशी वाटली ही कविता? अशा छान छान कविता आमच्याशी शेअर करा. आमच्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कविता शेअर करण्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या, 91 12 91 12 99.